तुम्हाला काय वाटतं पुण्यात काय होईल? मुरली अण्णा मोहोळ. पुण्याचा खासदार कोण असणार? कोणच असणार? मोहोळ. मुरलीधर मोहोळ. 10,000 काम आहे ना मुरलीधर मोहोळ. काय कामं केले त्यांनी? काम तरी ना मोदी लाटे. अजून काय सांगू शकत नाही, पण शक्यतो आता दंगेकर हे इथं इथं जास्त करून. कोणचे सरकार आलं तर महागाई कोणीच कमी करू शकणार नाही. बरं, महागाई मोदीत परत येणार. म्हणतात मोहळ येतील. मोहळ येतील. हो. कुठले कामं सांगतात मोहळांचे? चांगले चांगले त्यांनी बरेच कामं केलेले, शाळाची याची त्याची जरा भरपूर चांगली केलेली. आणि दंगेकर साहेब नाही का आटप देतील, पण जरा खासदारकीला भरपूर मतं लागतात ना, त्याच्यामुळं मग मरले मोहळ. कामाला का विना किंवा कुठल्याही गोष्टींनी सगळ्या गोष्टींनी भाऊंनी सगळ्यांना मदत केलेली आहे, त्या हिशोबाने रवींद्र दंगेकर लागतील अशी अपेक्षा आहे. मग आतला कमळच धावेल जास्त मोहळच. पंक्चर कोणाचा होईल? दंगेकरांचा. संबंध त्या अन्न मोलीत मोली अन्न मोळ. तुम्हाला काय वाटतं, रवींद्र दंगेकर की मुरली अन्न मोळ? रवींद्र दंगेकर येणार. काय होईल पुण्यात, कोण खासदार होईल, काय वाटत? खासदार तर बीजेपीचे मोहोळ साहेब होते. ते भाजपवाले म्हणतात आपकी बार 400 पार. नाही, दंगेकर येणार. दंगेकर येणार? येणार, 100% दंगेकर येणार. पण हे देशाच्या विकासाकरता म्हणलं तर मोहळच पाहिजे. हे देशाचा विषय पूर्ण, देशाकरता मोदीच पाहिला. इथनं मोहळांना आम्ही बरोबर केंद्रात पाठवू. राम राम मंडळी, मी विष्णू सारप. लोकसभेच्या निवडणुकीत मी येतोय मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी. पंतप्रधान कोण होणार, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत कुणाचा आहे वार? मतदारांना कोणत्या प्रश्नाला जावं लागतंय सामोर? मतदारांचे कोणते सुटले प्रश्न आणि कोण आहे त्यांच्या डोक्यात उमेदवार? मागच्या वेळी निवडून दिलेले नेते त्याच पक्षात आहेत ना? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात. लेट्स अप ग्राउंड रिपोर्ट मध्ये मी महाराष्ट्र बोलतोय. महाराष्ट्राची राजकीय स्पंदन एटीपणारा खास शो पाहायला विसरू नका. लेट्स अप मराठी. लोकसभा निवडणुकीचे 3 टप्पे पार पडलेले आहे आणि 4th टप्प्यामध्ये पुणे लोकसभेचं मतदान 13 तारखेला पार पडणार आहे. राहुल गांधी असतील, नरेंद्र मोदी असतील, इंडिया आणि एनडीए या दोन्ही बाजूंनी सभा झाल्यात आणि पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आहेत, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून रवींद्र दंगेकर हे रिंगणात आहेत, तर तिसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे तीनही महानगरपालिकेतली नगरसेवक म्हणून काम केलेले तिन्ही उमेदवार या पुणे लोकसभेला उभे आहेत. आणि पुणेकर कुणाला खासदार म्हणून निवडतात, पुणेकरांचा कौल काय असणार आहे, पुणेकरांच्या समस्या काय होत्या आणि काय पूर्ण झाल्या, हे आपण सर्व त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दोन उमेदवार उभे आहेत प्रामुख्याने, प्रमुख भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसकडून रवींद्र दंगेकर. तुम्हाला काय वाटतं पुण्यात काय होईल? मुरली अण्णा मोहोळ. फार कॉन्फिडन्स दिसतो तुमच्या याच्यात. 100%. काय कुठून कॉन्फिडन्स येतो इतका? नाही, त्यांचं कामच आहे ना तेवढं. आणि आपल्याला जर हिंदू राष्ट्र पाहिजे तर बीजेपीच. तेवढं कामाचं काय? काम आहेतच ना त्यांची. कुठले कामं केलेत बीजेपी? आहे ना, आता भरपूर केलेत ना. काय आता पुण्येश्वराचं आहे, परत राम मंदिर उभारलेलं आहे आणि कर्वे रोड पासून चांदणी चौक येते, भरपूर त्यांच्या सुधारणा भरपूर आहेत ना. आणि अनेक जण म्हणतात आता यावेळेस मोदी सरकार येणार नाही, परिवर्तन होणार आहे केंद्रात, तुमचं निरीक्षण काय? मोदी सरकारच येणार. मोदी सरकारच येणार. का बरं, मोदी सरकारच का हवंय तुम्हाला? हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्रासाठी मोदी सरकारच पाहिजे. हो. महिलांमध्ये काय बरं, आता तुम्ही हे बांगड्याचा व्यवसाय, तर महिलांमध्ये काय चर्चा असते? काय नाही, पाठीमागं थोडंसं महागाईबद्दल बोललं जातं, पण बाकीच्या सुधारणा होत आहेत त्या जास्त महत्त्वाच्या आहे. पुण्यामध्ये मेट्रो येते, ग्लोबलायझेशन होत आहे, ते जास्त महत्त्वाचं आहे ना. थोडीफार तर झळ सोसावी लागणारच आहे तुम्हाला. लोकांमध्ये सकारात्मक चर्चा आहे की नकारात्मक आहे भारतीय जनता पार्टी? सकारात्मक चर्चा आहे. सकारात्मक चर्चा. केंद्रामध्ये परिवर्तन होणार? परिवर्तन होणार की काय? नाही नाही, परिवर्तन नाही, बीजेपीच राहणार. बीजेपीच? हो. मुरलीधर मोहोळ. काय मुरलीधर मोहोळ का? कशामुळं का वाटतं तुम्हाला की मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार होते? चांगलं काम केलेलं आहे त्यांनी. काय काम आहेत त्यांचे चांगले? त्यांचे काम चांगलं आहे, चांगलीच काम आहेत ना. तरी म्हणजे मोदी सरकारचे कामं सांगा, मुरलीधर मोहोळांचे कामं सांगा. दोघांचे चांगलेच आहे ना. त्यामुळे? त्यामुळं चांगलेच आहे ते. पुण्याचा खासदार कोण असणार? तोच असणार मोहोळ. मुरलीधर मोहोळच असणार ना. काम 10 वर्षाचं पूर्ण, राम जन्मभूमी 370 कलम, त्यावरून ते 100% येणार. मेजॉरिटीच्या पुढे जाणार. अनेक जण म्हणतात इथं दंगेकर, पण तुम्हाला काय वाटतं इथं काय? मुरलीधर मोहोळ. 10,000 काम आहे ना मुरलीधर मोहोळ.
काय काम केले त्यांनी? काम तरी ना मोदी लाटे अजून लोकांच्याकडे अजून मोदी राम जन्मभूमीचा प्रश्न आहे. 370 कलम उडलंय. बरं, मोदी म्हणतात महिलांसाठी फार काम केलं इथं आम्ही, तुमच्याकडे महिला फार येतात बांगड्या भरण्यासाठी. काय चर्चा असते महिलांमध्ये? बरं, महिलांचं व्यवस्थितच त्यांनी केलं, सगळं व्यवस्थित चाललेले. काय नाही बघते ना, आवाज उठवला काय कारण नाहीये. मोदींच्या राज्यात महिला खुश आहेत असं वाटतं का तुम्हाला? आहे आहे. महिलांमध्ये चर्चा काय असते सुरू? काय नाही, चांगलंच येते. काय नाही, नुसतं हवा ही हवा. महागाई केली, कोणत्याही सरकार आलं तर महागाई कोणी कमी करू शकणार नाही. बरं, महागाई मोदीच परत येणार. बरं, मेजॉरिटीच्या पुढे जाणार, 300 अंदाज जाणार आमच्या हिशोबाने. बरं, आणि मोळ इथं 10,000 का होणार, 10,000 का मताने होणार, मोळ लागणार. तुम्हाला काय वाटते? रवींद्र दंगेकर. कसं काय भाऊंनी प्रत्येक गोरगरिबाला म्हणजे कामाला का विना किंवा कुठल्याही गोष्टींनी, सगळ्या गोष्टींनी भाऊंनी सगळ्यांना मदत केलेली आहे, त्या हिशोबाने रवींद्र दंगेकर लागतील अशी अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं पुण्यात कोणाची हवा, मुरलीधर मोळ की दंगेकर? दंगेकर भाऊंची हवा. बरं, ते सगळे आम जनता आहे ना, त्यांना निवडून देणार. बरं, चांगलं काम करतात आणि सगळे सामान्य लोकांना मदत करतात. अहो रात्री फोन केलं तरी ते करतात. मग काय वातावरण काय, तुम्ही अनेक जण फुलं घ्यायला येतात तुमच्याकडे, काय चर्चा असते? तेच चर्चा चालू आहे सगळी. काय म्हणतात? म्हणतात मोहळ येतील. मोहळ येतील? हो. कुठले कामं सांगतात मोहळांची? चांगले चांगले त्यांनी बरेच कामं केलेले, शाळाची याची त्याची जरा भरपूर चांगली केली. मुलीची पण चर्चा होत असेल लोकांमध्ये, काय म्हणतात? मोहळच येतील म्हणतात. हो का? हो. जास्त नाव त्यांचंच घेतात? जास्त त्यांचंच नाव घेतात. आमच्याकडे गिराईक येतात ते सुद्धा तेच नाव घेतात. बरं, तुमच्या मनातून तुम्हाला काय वाटतं काय होईल? मोहळ होतील. हो ना? हो. तुम्हाला पटतं का? हो. यांचं मत पटतंय? पटतं. तुम्ही खरं सांगा, हे सांगतायत मोहळांचंच नाव, खरंच नाव घेतात का? खरंच नाव घेतात त्यांचं. काय म्हणतात? मी भरपूर कामं केलेली आहेत असं म्हणतात. चांगला माणूस आहे म्हणतात. कोण? मोहळ, मुरलीधर मोहळ. खासदार होतील? होतील ना. मग दंगेकरांचं कसं? ते पण नाही सांगता येत, ते पण होऊ शकतात कारण त्यांची पण कामं भरपूर चांगली आहेत. बरं, कॉम्पिटिशन जोरात येतो पण. बरं, हारबीर चाललेत, कोणाच्या गळ्यात हार पडेल आता 4 जूनला? मोहळ कसा टफ येईन फाईट, आणि दंगेकर साहेब नाही का टफ देतील, पण जरा खासदारकीला भरपूर मतं लागतात ना, त्याच्यामुळं मग मरले मोहळ. हे जे हार तुम्ही करता, तुम्हाला काय वाटतं हार खपतील 4 जूनला? हो. मग कुणासाठी खपतील? मुरलीधर मोहळ. मुरलीधर मोहळांसाठी? पण कामाचं काय? काम आता ते करतील, आधी पण केलंय त्यांनी, अजून पण करतील ते काम. बरं, रस्ते व्यस्त आता स्मार्ट सिटी होईल, सर्व करतील ते. बरं, आणि करणारेच पाहिजे ना, जे काम करा पुण्यासाठी तेच खरं उमेदवार, त्यांना झांक आहे. हे इंडिया गाडीवाले म्हणतात मोदी सरकार बदलणार आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही 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 बदलू शकत, केंद्रात मोदीच पाहिजेत. केंद्रात मोदीच? हां. अण्णा मोहळ आणि रवींद्र दंगेकर. मुरली मोहळ. मुरली मोहळ कशा बरोबर कार्य त्यांचं चांगलं आहे त्या मानाने. आणि कमळ कोणाचा रिक्षा जास्त धावेल? आतलं कमळच धावेल जास्त मोहळच. पंक्चर कोणाचा होईल? दंगेकरांचा. बरं, आता जास्त पंजाला काय वोट करत नाही लोक, लोकांच्या मनात कमळच बसले फक्त. आता विधानसभेला जोरदार पळाला त्यांचा रिक्षा. हा, आणि आता पण पळेल त्यांचाच रिक्षा. पण कमळ कोण येईल? मोहळच येतील निवडून. बरं, काय खासदार काय काम आवडलं तुम्हाला मोहळांना? मोहळ आणले नाही, चांगले पूल वगैरे बनवलेत, ब्रिज वगैरे बनवल्यात, रस्ते बनवल्यात, लोकांचे कामं केलेत घरी, घरोघरीचे नळ वगैरे हे ते चांगले कामं केलेत. काय सांगू शकत नाही, पण शक्यतो आता दंगेकर हे इथं इथं जास्त करून. काय दिसतंय तुम्हाला, काय चर्चा असते इथं मंडईमध्ये? मंडई तर म्हणतात दंगेकर जास्त येतील. मुरलीधरांचं कसं? मुरलीधर आता कसं आहे, आहे ते पण आहे, ते पण आता चुरशी जेवणार आहे. पण ते भाजपवाले म्हणतात फिर एक बार मोदी सरकार. ते तर आहे ते, काही सांगू शकत नाही, पण काय पलटी होईल ना. तुम्ही फार बारीक माहिती आहे तुम्हाला, फार बारीक तुम्ही हे बघा बोलताय तुम्ही ते. बरोबर आहे, माहिती आहे, बरोबर आहे, पण तरी पण काय आता पब्लिकच्या ह्याच्यावर आहे ना सगळं जास्त. काय बोलतीये पब्लिक? मग पब्लिक म्हणते की काय दंगेकर म्हणून आता इथं. 100 आता अन्न मोल मोली अन्न मोल मोली अन्न मोल काय केलंय त्यांनी? पुण्यामध्ये मेट्रो आली, जेठनपासून ते चांदणे चौथापर्यंतचे रस्ते व्यवस्थित आहे. त्यानंतर पुण्यश्वरला ते खूप सपोर्ट आहे, पुण्यश्वर मुक्त त्यांना या सगळ्या कामामुळे. पुन्हा बी जे पी जाणार.
ताईंना काय वाटतं ते विचारूया, काय वाटतं तुम्हाला? बीजेपीच आहे ना, बीजेपीच आहे ना, त्याबर काय चांगल्या गोष्टी वाटल्या भारतीय जनता पार्टी? त्यांनी खूप डेव्हलपमेंट केली आहे पुण्यात, पुणे डेव्हलपमेंट केलं. आणि केंद्रात काय होईल, मोदीजी पंतप्रधान होतील का परत? होतील, होतील, नक्की होणार. लोकसभेसाठी माहिती आहे का? हो माहिती आहेत ना. कोण कोण आहेत? बीजेपीतर्फे मुरलीधर अण्णा मोहोळ, वंचित बहुजन विकास आघाडीतर्फे वसंत त्यामोरे, आणि काँग्रेसकडनं दंगेकर साहेब आहेत. काय होईल पुण्यात, कोण खासदार होईल काय वाटत? खासदार तर बीजेपीचे मोहोळ साहेब होतील. का बरं, इतका कॉन्फिडन्स कसं काय तुम्हाला? नाही, कॉन्फिडन्सचा विषय असा आहे की ते वंचितकडनं वसंत त्या आणि काँग्रेसकडनं दंगेकर, त्या दोघांच्या मताची विभागणी झाल्यामुळे ते मतदान बीजेपीला फायदा जाईल त्याचा. बरं, त्याच्यामुळं मोहोळ साहेबच खासदार होतील. मोहोळ साहेब खासदार होतील तुम्ही म्हणता, पण त्यांचं काम काय आहे? वैयक्तिक काम चांगलं आहे त्यांचं. बरं, कुठले काम आवडले त्यांचे? वैयक्तिक त्यांनी महापौर काळात बरेचशा चांगल्या सुविधा दिल्या लोकांना, बरीचशी कामं केली, आणि मेट्रो प्रकल्प करून घेण्यात त्यांचा वैयक्तिक स्वतःचा बरासा हात सकी पहिल्यात स्वतःचा. हां, ते केंद्रात म्हणतात की नरेंद्र मोदींचं सरकार यावेळेस काय परत येणार नाही असं विरोधक म्हणत असतात. नाही, केंद्रात त्यांचं सरकार दिसेल, परंतु महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे खासदार जास्त दिसतील माहितीपेक्षा, असं तुमचं विश्लेषण? हो हो. लोकसभेच्या निवडणुकीत काय सांगू शकत नाही, अनेक जण म्हणतात भाजपची हवा आहे, काही जण म्हणतात काँग्रेस भारी. तुम्हाला काय वाटतं, रवींद्र धंगेकर की मुरली अण्णा मोहोळ? रवींद्र धंगेकर येणार. कसं काय मुरली भाजपचं काय सांगू शकणार, सगळं एकदम त्यांनी ना महागाई करून टाकलेली, गोरगे हाल हाल केलेले. कोणाचा रंगाचा बेरंग होईल? हा, रंगाचा बेरंग कोणाचा होईल? काँग्रेसचा, काँग्रेसचा, राष्ट्रवादी काँग्रेस. आपण बेरंग म्हटल्यावर कसं काय सांगू शकत नाही, त्याच्या जोर जास्ती आहे, तो काम करत आलेला आहे. काय असं काम जो करतो ना त्याला वोट चालू आहे, पैशावरती सगळं नसते. गोर गेले म्हणजे हाल झालेले, त्याच्यामुळे तो गंगेकर येणार. लय दुःखी झाले काका तुम्ही? मग काय, सगळं आजचे दिन आलेच ना, हे काय आजचे दिन बघायला लागले ना, सगळं महागाई करून. लोकसभेचे आता मतदान काही दिवसावर आहे, तुम्हाला उमेदवार माहितीत का? सांगितलं नाही मी, वसंत मोरे, धंगेकर आहे आणि मोहळ आहेत. बरं, काय वाटतं तुम्हाला, कोण तुम्हाला खासदार म्हणून पाहायला आवडेल तिघांपैकी? मोहळच, तिघांपैकी मोहळच आवडते. वसंत मोरे धंगेकरांचा पत्ता कट केला आहे तुम्ही, का बरं? कारण धंगेकर काय आहे, पुण्यापुरते ठीक आहेत, वार्डापुरते ठीक आहेत, नगरसेवक ठीक आहेत, येतात जाम कामं करतात, नाही म्हणत नाही, पण हे देशाच्या विकासाकरता म्हटलं तर मोहळच पाहिजे. मोहळ का बरं, मोहळांचे काय कामं केले मग मोहळांनी? कामं काय, पुण्याचा विकास केला त्यांनी, महापौर होते आणि भेटायला येतात घरोघरी ते. तुम्ही देशाचा विकास म्हणता, म्हणजे मोदींना पंतप्रधान करायचं ठरलंय तुमचं दिसतं, काय मोदीजींनी काय केलंय 10 वर्षात? खूप काही केलेलं आहे, राम मंदिराचं काम केलेलं आहे, हे मधी कारगिलच्या युद्धाच्या वेळेला पण त्यांनी हातभार लावलेला आहे, ते नंतर ह्याच्यात पण केलं आहे ना त्यांनी, बसून त्यांनी बटन दाबून खाल्ले केले ते, ते कुठलं ते, हां तिकडं पण त्यांनी केलं, ते बघण्यासारखं होतं त्यांचं अगदी त्यांची कामं. आणि मोदींना पंतप्रधान, हां आणि तो माणूस म्हणजे पंतप्रधान लायकीचाच आहे एकदम, बोलण्याच्या हे त्याला बोलूच नाही. तुम्हाला पट्टं काय यांचं मत? 100%. काय कोणाचं पट्टे म्हणजे काय, कोण खासदार? सरकार हे वन साईड येणार, आपकी बार 400 पार. आता तुमचे आमदार उभे आहेत खासदार केला, ते काय नाही, आमदार इमदार ते लोकल विषय असतात, ते हे देशाचा विषय पूर्ण, त्यामुळे देशाकरता मोदीच पाहिला, इथनं मोहळांना आम्ही बरोबर केंद्रात पाठवू. पण मोहळ पण इथलेच आहेत ना? मोहळ इथलेच, पण त्यांनी विकासाची कामं तेवढे केली आहेत, महापौर होते गेले 3 टर्म, 3 टर्ममध्ये त्यांनी भरपूर पुण्याचा विकास केलाय. काय पुण्याचा विकासामध्ये मोहळांनी काय केले? मेट्रो आणली पुण्यात एवढी मोठी, त्यात आता त्यानंतर आता त्यांच्याबरोबरीने हेमंत रासने आहेत त्यांच्या साथीला, ते आता काय ते टीपी स्कीम काहीतरी नवीन त्यांनी काढलेलं आहे जुन्या वाड्यांचं, ते एक महत्त्वाचं काम आहे. पण विधानसभेला तर धंगेकरांनी भाजपच्या उमेदवार, हे कसं असतं, 4-4 सगळे मिळून लढले, आम्ही एका साईडने लढलो. बरं, आज नाही तर उद्या, आमची ट्रायल बॉल होता, आता आम्ही फिक्स निवडून येणार. म्हणजे आता तुम्ही ओरिजिनल खेळायच्या तयारी? एकदम एकदम, आम्ही बॅट घेऊनच तयार, फक्त चेंडू आला की उडवायचं आणि छक्का द्यायचं. खासदारकीचं कसं? खासदार केलं तर आम्ही ऑलरेडी छक्का बसला, अंपायर फक्त हातवर करायचे बाकी. म्हणजे कोण पण? मुरली अण्णा वन साईड. धंगेकर येणार. धंगेकर
काय पित आहे हे? थंड पित आहे. थंड पित आहे पण वातावरण फार तापलंय राजकारणाचं. पण तापू दे ना, आपण दंगे करते येणार आहे. ते भाजपवाले म्हणतात आपकी बार 400 पार. नाही, दंगेकर येणार. दंगेकर येणार? येणार, 100% दंगेकर येणार. मग काय कामं आवडली त्यांची? भरपूर कामं केलेली आहे दंगेकर. बर बर, तुमचे आमदार आहेत इथचे ते? हा. आता काय आहे ते खासदार? पण खासदार होणार ना. बर, होणार खासदार, चांगली कामं करतात ते. अच्छा, ठीक.